जसा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाच्या करता पहिल्यांदा त्या लोकांचा विरोध होता। एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे ते डिपार्टमेंट होतं, परंतु लोकांना एक योग्य पद्धतीचा मोबदला मिळाला, लोकांनी समाधानाने जमिनी दिल्या। आपली जेजुरीची एमआरडीसी असेल, कुणाच्या कुणाच्या जमिनी घेतल्यास ना, म्हणून उद्योग धंदे आले ना, त्याच्यामध्ये सासवडला जे काही उद्योग धंदे आले, बारामतीला आले, माझ्या कुरकुमला आले, आपल्या चास तिकडे चाकणला आले, रांजणगावला आले, इंदापूरमध्ये आले, अनेक ठिकाणची नावं घेता येतील, तळेगावला आले। ह्या सगळ्याच्या करता शेवटी कुठतरी पुढं मागं सरकावं लागतं। मी राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं लाभार्थ्यांनो नागरिकांनो आया बहिणींनो तुम्हाला सांगतो की हे सरकार तुम्हाला विकास करत असताना कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना योग्य पद्धतीची मदत करण्याची भूमिका ही आम्हा लोकांची निश्चितपणे राहील। ह्या अशाच पद्धतीनं आम्हाला पुढे जायचंय। कालच नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये 500 रेल्वे स्टेशन, 25,000 कोटीचा कार्यक्रम, पहिल्या टप्प्यात 13,000 कोटीचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्यातले जवळपास राज्यातले 44 ते रेल्वे स्टेशन, तुमच्या माझ्या जिल्ह्यातलं दौंडचं महत्त्वाचं जंक्शन, त्या रेल्वे स्टेशनला जवळपास 40 कोटी रुपये मिळालेले, त्याचबरोबर 40 कोटी रुपये तळेगावच्या रेल्वे स्टेशनला मिळालेले, आणि आकुर्डी पिंपरी चिंचवडच्या रेल्वे स्टेशनला 40 कोटी रुपये मिळाले। ह्या पद्धतीनं काल भूमिपूजन झालं। शेवटी काम बोललं पाहिजे। अनेक राजकीय लोक येतात, घोषणाबाजी करतात, निघून जातात, परंतु कृती होत नाही। तशा पद्धतीनं आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश पुढं जातोय। शेतकऱ्यांच्या करता मदत झाली, त्याच पद्धतीनं आपण पण त्याच्या संदर्भात नमो शेतकरी महासन्मान निधी त्या करता कालच्या अर्थसंकल्पामध्ये 4,000 कोटी रुपये मंजूर केले। जसं केंद्र सरकार 500 रुपये महिना आपल्या शेतकऱ्याला देतो, 6,000 रुपये वर्षाला, तसं राज्य सरकारने पण 500 रुपये टाकले, तसे 12,000 रुपये देतो। मला माहिती आहे माझ्या शेतकऱ्याचं 12,000 काय होणार नाही, पण फुल ना फुलाची पाकळी शेवटी सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येत नाही, आणि त्याच्यामुळे विकास पण झाला पाहिजे, त्यालाही निधी मिळाला पाहिजे। माझ्या या निमित्तानं जो जेजुरीचा विकास आराखडा आहे त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचं कुलदैवत श्री क्षेत्र जेजुरीमध्ये अनेक लाखो भक्तगण येतात, त्यांनाही सुविधा मिळाल्या पाहिजे, म्हणून आम्ही सतत चर्चा करत असतो। जसं काल 2025 पर्यंत रेल्वे स्टेशन उत्तम करायचा निर्णय केंद्र सरकारने त्यांच्या पैशाने घेतला, तशा प्रकारे आपल्या एसटी महामंडळाचा पण सातत्याने देवेंद्रजी आम्ही आणि एकनाथराव शिंदे चर्चा करतोय।